नमस्कार. हा जो तुम्ही पाहताय हा ऑटोमॅटिक स्विच आहे जो की एसी करंट वरती चालतो. याला इनपुट आणि आउटपुट अशा दोनच टर्मिनल असतात. याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम्स असतात की जे आपण ऑटोमॅटिकली सेटअप करू शकतो आणि त्यानुसार ते ऑपरेट करतात. त्या त्या वेळेस तो पॉवर सप्लाय ऑन करतो. याच वॉचला एसी इनपुट आहे की जे आपण कुठल्याही आपल्या घरातील कनेक्शनला लावू शकतो आणि त्याचं जे आउटपुट येतं ते आता आम्ही एका स्विच वॉल्वला लावलंय. हा नवीन वॉल्व आणलेला आहे की जो आपल्या घरातल्या पाण्याच्या टाकीचं असतं वॉटर ह्याचं कनेक्शन, प्युरिफायरचं कनेक्शन, त्याला डायरेक्टली कनेक्ट करता येतं. आणि हे आपण जो टाइम सेट करतो तेवढ्या वेळेस फक्त पाणी सुरू करतो. परंतु याच्या पहिले आम्ही हा सेटअप यूज करायचो. हा जो कूलरचा मोटर आहे हा पाण्याच्या टाकीमध्ये आपला एक कॅन होता त्या कॅनमध्ये टाकून आम्ही त्याला टायमरला कनेक्ट करून दिवसाला एक मिनिट किंवा दोन दिवसातून दोन मिनिट असं सेट करून ठेवायचो. आणि आम्ही 15 दिवस जरी घरी नसलो तरी आमची झाडं पूर्णतः जशीच्या तशी राहतात. आता सध्या हा लॉकडाऊनमध्ये घरीच असल्यामुळे आम्ही सेटअप काढून ठेवलेला आहे. पण परंतु ज्या ज्या वेळेस तो लागतो त्यावेळेस आम्ही कनेक्ट करतो. एकदम हँडी आहे, इझी आहे, पाहिजे त्यावेळेस कनेक्ट करता येतो. बाकीचा ड्रीपचा सेटअप तो फिक्स्ड आहे, त्याला फक्त कनेक्ट करतो आणि ते सुरू होतं.